नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल टू वर्डमध्ये। मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये महाजनक तंत्रज्ञ 3 या पदाकरता महाजनकने एक नवीन अपडेट जारी केलेली आहे। ठीक आहे, जाहिरात क्रमांक याचा आपल्याला माहीत होता की 04/2019 या जागा आलेल्या होत्या। ठीक आहे, याची अपडेट काही आलेली आहे। ठीक आहे, न्यू अपडेट काय आहे ते बघूया आपण व्हिडिओमध्ये। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, बघा आपण महाजनक वेबसाईट ओपन केलेली आहे, महाजनक.in। ठीक आहे, यामध्ये आपण करिअर टॅबवर क्लिक केल्यानंतर हे करिअर या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला इथे नवीन अपडेट आलेल्या दिसतात। ठीक आहे, याच्यात काय लिहून आहे तर हे बघा, या दोन अपडेट जारी झालेल्या आहे। ओके, तर ही वाली काही दिवसाआधी जाहीर झालेली होती की जाहिरात क्रमांक 04/2019 तंत्रज्ञ 3 या पदाकरिता SC/BC प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गात निवडसाठी विकल्प देण्याबाबत। ठीक आहे, तरी याच्यानंतर आता त्यांनी पुन्हा एक नवीन अपडेट जारी केलेली की महानिर्मिती जाहिरात क्रमांक 04/2019 अनुसार तंत्रज्ञ 3 या पदाकरिता SC/BC प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवार आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS अथवा खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी इच्छुक असल्यास विकल्पाची विनंती अर्ज सादर करण्यावर। ठीक आहे, त्यांनी आता डिटेल इथे दिलेलं आहे की तुम्हाला अर्ज कसा सादर करायचा आहे। ओके, तर चला बघूया आपण। तर मित्रांनो, हे बघा आपण ऑफिशियल नोटिफिकेशन ओपन केलेलं आहे। ठीक आहे, महानिर्मितीने जारी केलेले जे की जारी झालेलं आहे 1/2021 रोजी। ठीक आहे, 1/3/2021 यामध्ये विषय काय आहे तर वाचलेल्या तंत्रज्ञ SC/BC प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना ते आर्थिकदृष्ट्या म्हणजे EWS अथवा खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी इच्छुक असल्यास विकल्पाचा विनंती अर्ज सादर करण्याबाबत। ओके, तर याच्यामध्ये बघा यांनी काय दिलेलं आहे संक्षिप्तमध्ये, इथे म्हणत आहे की उपरोक्त विषयास अनुसरून महानिर्मिती सूचना महानिर्मिती तंत्रज्ञ 3 सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या SC/BC प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीचे म्हणजे EWS अथवा खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी इच्छुक असल्यास त्यांना विकल्प देण्यात सूचित करण्यात आले आहे। ठीक आहे, त्यांनी आधी एक नोटीस जारी केलेला होता। ठीक आहे, जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर EWS किंवा खुल्या याच्यातून तर त्यांना वरील सूचनेप्रमाणे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास SC/BC प्रवर्गाऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी EWS अथवा खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी इच्छुक असल्यास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास SC/BC प्रवर्गातून निवड झालेले केवळ खालील उमेदवार विकल्पाची विनंती अर्ज त्यांच्या इच्छेनुसार सादर करू शकतात। ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही खुल्या वर्गातून किंवा EWS फॉर्म फिलअप करू शकता आता। ठीक आहे, त्यांनी हा सूट दिलं आणि ते कोणाला भरायचं तर इथे त्यांनी नावाची लिस्ट दिलेली आहे, त्यांना हे भरता येईल। ओके, याच्यामध्ये आता नेक्स्ट बघून काय दिलेलं आहे तर मित्रांनो, हे बघा इथे पेज नंबर 6 आले, इथे त्यांनी लिहून दिलेले आहे की वरील यादीत नाव असलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की आर्थिकदृष्ट्या EWS खुला प्रवर्गाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी सूचनापत्रासोबत ठीक आहे सूचनापत्रासोबत संलग्नित विनंती अर्जात ठीक आहे तुम्हाला विनंती अर्ज दिला याच नोटिफिकेशनमध्ये आवश्यक माहिती भरून त्यांच्या नावासमोर नमूद विद्युत केंद्रातील व कार्यालयातील मास प्रमुखाकडे सदर। ठीक आहे, म्हणजे तुमच्या कार्यालय केंद्रातील कार्यालयातील मास प्रमुखाच्या सदरील 31/3/2021 अथवा तत्पूर्वी त्याच्या आधी तुम्ही अर्ज सादर करायचे होते। ठीक आहे, तसेच त्याची प्रत ईमेलद्वारे ठीक आहे ते ईमेल ॲड्रेस दिलेला आहे या ईमेलवर पण तुम्हाला पाठवायचं आहे AGMHRRC@Mahajanko.in। ठीक आहे, आणि उमेदवाराने मूळ अर्जात दर्शविलेल्या समांतर आरक्षणाअंतर्गतच मूळ जाहिरातमध्ये नमूद केलेल्या EWS व खुल्या प्रवर्गाच्या पदाच्या मर्यादित राहून गुणानुक्रमे सुधारित निवड यादीत त्यांचा विचार करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी। ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे समांतर आरक्षणाअंतर मूळ जाहिरातमध्ये नमूद केले त्याप्रमाणेच याच्यामध्ये विचार केला जाईल, त्यासाठी उमेदवारांनी मूळ अर्जात नमूद केलेले समांतर आरक्षणाची माहिती पडताळून घ्या एकदा। ओके, त्यांनी ते क्लिअरली लिहून दिले आहे। ठीक आहे, तुमचा आधीचा अर्ज पण पडताळून घ्या। ओके, तसेच नेक्स्ट काय दिलेलं आहे इथे EWS व
ईडब्ल्यूएस प्रवर्गात निवड प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वरीलप्रमाणे विनंती अर्ज व शासन निर्मित विहित करणारे प्रमाणपत्र स्वसाक्षर घेऊन तुमच्या सिग्नेचर करून संबंधित विद्युत केंद्रात कार्यालयात अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. ठीक आहे, तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागेल तिथे. ओके, तसेच ईडब्ल्यूएस लाभ घेऊ इच्छिणारे उमेदवार भविष्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास SC BC प्रवर्गाचे लाभास पात्र ठरणार नाही. ठीक आहे, SC BC तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही जर तुम्ही EWS सादर केला तर. आणि खुल्या प्रवर्गात निवड प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची विनंती अर्जाप्रमाणे ते खुल्या प्रवर्गात अंतिम निवडीसाठी पात्र ठरत असल्यास भविष्यात परीक्षा शुल्क फरकाची म्हणजे 200 रुपये GST संबंधित विद्युत केंद्रात व कार्यालयात भरून त्याची पोस्ट पावती सादर करण्याबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. ठीक आहे, जर तुम्ही खुल्या प्रवर्गात जर अप्लाय केला आणि तुमचे सिलेक्शन झाले त्याच्यामध्ये तर तुम्हाला 200 रुपये GST याचा भरावा लागेल. ओके, तेच विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास विनंती अर्जात विचार घेतले जाणार नाही. ठीक आहे, असे क्लिअरली नोंद दिले आणि अर्जाचा नमुना इथे दिला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS व खुल्या प्रवर्ग. ठीक आहे, विनंती अर्ज दिलेल्या मित्रांनो हा पूर्ण फिलअप करून तुम्हाला तिथे द्यायचा आहे. ठीक आहे, त्यांनी इथे दिलेल्या नावं दिलेल्या सगळ्यांचे. ठीक आहे, कोणत्या तुम्ही इथे फॉर्म फिलअप केला जसं नाशिकमध्ये परळी भुसावळ असे इथे तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अशी माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुप्समध्ये आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मग तुम्हाला अशा एपिसोडची माहिती लवकर लवकर मिळेल आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.